वेलकम बॅक टू माय मोडी फूड मेकर चॅनल. आज आपण मटकी वाटाणा आणि हरभऱ्याची वेगळ्या प्रकारची ग्रेव्ही करून भाजी करायची आहे आणि ही भाजी तुम्ही पुरी सोबत देखील खाऊ शकता. चला तर मग सुरुवात करूया रेसिपीला. सर्वप्रथम कांदा टोमॅटो उभे चिरून घेतलेले आहेत, त्यानंतर मिरच्या घेतलेल्या आहेत आणि लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत. त्या एका पॅनमध्ये एक चमचाभर इतकं तेल टाकून घ्यायचं आहे आणि गॅस मंदावरच ठेवायचा आहे. त्यानंतर उभे चिरलेला कांदाही त्यामध्ये टाकून घेऊयात. आता त्यामध्ये हिरव्या मिरच्या देखील टाकून घेऊयात, त्याचबरोबर टोमॅटो देखील टाकून घेऊयात, त्यानंतर लसूण पाकळ्या देखील टाकून घेऊयात. आता हे सर्व काही छान असं भाजून घ्यायचे आहे. आता हे भाजत असताना जास्त लालसर भाजून घ्यायची नाही, तर मीडियम स्वरूपामध्ये भाजून घ्यायची आहे. जवळजवळ 7 मिनटं भाजून घेतल्यानंतर आता गार होण्यासाठी त्याला ठेवून द्यायची आहे. त्यानंतर आता लगेच मिक्सरला लावून घ्यायचं आहे. मिक्सरला लावत असताना पेस्ट छान अशी करायची आहे आणि पाणी अजिबात वापरायचे नाही. आता गॅस मंदावरच ठेवायचा आहे आणि एक पॅन घ्यायचा आहे. त्यानंतर 2 चमच्याभर इतकं यामध्ये तेल टाकून घ्यायचं आहे आणि जिरी मोहरी देखील टाकून घ्यायचं आहे. आणि हे छान असं कढल्यानंतर मिक्सरला लावलेली कांदा टोमॅटो आणि मिरचीची पेस्ट यामध्ये टाकून घ्यायची आहे. आता हे टाकून झाल्यानंतर याला छान असं मिक्सअप करून घेऊया. तेलामध्ये छान असं भाजून घ्यायचे आहे. जवळजवळ याला 1 मिनटं इतकं भाजून घेऊयात. त्या भाजीला छान असं टेक्स्चर देण्यासाठी यामध्ये 1/2 वाटी इतकी दही टाकून देऊयात आणि त्यानंतर त्याला छान असं मिक्सअप करून घेऊयात. आता या दहीला यामध्ये 1 मिनटं इतकं छान असं शिजवून घेऊयात. शिजण्यासाठी थोडंसं झाकण लावून देऊया. 1 ते 2 मिनटं झाल्यानंतर आता झाकण काढून घ्यायचे आहे. बघा, दही छान यामध्ये मिक्सअप झालेले आहे. आता यामध्ये 1 चमचाभर इतकं लाल तिखट टाकून घ्यायचे आहे. त्यानंतर आता घरामध्ये अवेलेबल असलेला मसाला टाकून घेऊयात. आता हे छान असं मिक्सअप करून घेऊयात. त्याला झाकण लावून 2 मिनटं शिजवून घेऊयात. आता 2 मिनटं झाल्यानंतर यामध्ये शिजलेला वाटाणा हरभरा यामध्ये टाकून घेऊयात. त्यानंतर छान अशी उकडलेली मटकी यामध्ये टाकून घेऊयात. मटकीचे प्रमाण हे 1 वाटी इतकं ठेवलेले आहे. हे सर्व काही मेकअप होण्यासाठी यामध्ये उकडलेला बटाटा टाकून घ्यायचा आहे. हे उकडलेला बटाटा आहे तो ऑप्शनला आहे. मी यामध्ये पनीर देखील टाकू शकता. हे सर्व काही छान असं 2 ते 3 मिनटं शिजवून घेऊयात. आता हे शिजण्यासाठी 1/2 वाटी इतकं पाणी टाकून घेऊयात. तुम्हाला जर पाण्याचे प्रमाण जास्त ठेवायचे असेल तर तुम्ही ठेवू शकता. त्याला झाकण लावून 2 ते 3 मिनटं शिजवून घ्यायचे आहे. बघा, 2 ते 3 मिनटं झाल्यानंतर आता त्याला वर छान असा कट आलेला आहे. आता यामध्ये छान अशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊयात. आता आपली खमंग मटकी वाटाणा आणि हरभऱ्याची भाजी तयार आहे. तुम्ही चपातीसोबत किंवा पुरीसोबत खाऊ शकता. ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. अशीच नवनवीन रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की भेटू. धन्यवाद.